नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। विधानसभेमध्ये गदारोळ सुरू आहे, थेट जाऊयात। जे आपल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाचे काही सन्माननीय सदस्य एक बोर्ड घेऊन बसलेले होते आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते राहुल गांधी यांचा फोटो होता आणि त्या फोटोला जोडे मारण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे सन्माननीय आमदार विधिमंडळाचा जो कार्यक्षेत्र आहे जे अध्यक्ष सभापतींच्या अंडर येतं त्या परिसरामध्ये ह्या गोष्टी चाललेल्या होत्या। अध्यक्ष महोदय आणि उपमुख्यमंत्री मला दोघांनाही एक सांगायचं आहे की त्यामध्ये आज जसं काँग्रेसच्या नेत्यांच्या बद्दल अशा प्रकारची गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्याकडनं घडली उद्याच्याला विरोधी पक्षाकडनं देखील प्रत्येक पक्षांचे वेगवेगळे नेते हे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात। तुम्हालाही काही नेत्यांच्या बद्दल अभिमान आहे तुमच्या पक्षाच्या, तसं आम्हालाही आमच्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या बद्दल आदर आहे। आता ही पद्धत जर सुरू झाली जोडे मारायची तर उद्याच्याला दुसऱ्या कुणाच्या फोटोला जोडे मारले तर कुणालाच ते आवडणार नाही, आम्हालाही ते पटणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं जे एरिया आहे जो अध्यक्ष आणि सभापतींच्या आधिपत्याखाली येतो त्या परिसरामध्ये कुठल्याही विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्याकडनं असं घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून काहीतरी तातडीनं पावलं अध्यक्ष महोदयांनी आणि सत्ताधारी पक्षाचे नेते यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहिजेत आणि ह्या गोष्टीचा जे जोडे मारण्याचा जी घटना घडली त्याचा तीव्र शब्दामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही निषेध करतो आणि ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाहीये। रोडवर लोक काय करतात तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो परंतु विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये एरियामध्ये असं घडता कामा नये अशा प्रकारची आमची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, ओ शांत बसा, उपमुख्यमंत्री बोलतायत, जरा शांत बसा। पहिल्यांदा तर सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे। विधिमंडळाच्या आवारामध्ये अशा प्रकारे जोडे मारणं वगैरे हे करू नये या बाबतीत मी सहमत आहे, त्यामुळे दोन्ही बाजूच्या सगळ्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारचं जोडे मारो आंदोलन हे यापुढे होऊ नये अशी काळजी आपल्याला घ्यावी लागेल। फक्त त्याच वेळी या देशाचे सुपुत्र आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने या ठिकाणी बोललं जातं अध्यक्ष महोदय ते बोलणं देखील पहिल्यांदा बंद केलं पाहिजे, कारण सावरकरांनी जे भोगलंय ते कोणीच भोगलेलं नाहीये। या ठिकाणी 11 वर्ष कोलूचा बैल बनून त्या ठिकाणी सावरकर अंदमानच्या कारागृहामध्ये अनन्वित अत्याचार सहन करत होते तरी वंदे मातरम म्हणत होते, भारत माता की जय म्हणत होते, अनेक अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक त्या ठिकाणी अक्षरशः वेडे झाले, पण सावरकरांनी त्या ठिकाणी ते सहन करत त्याही ठिकाणी संघर्ष केला आणि म्हणून अध्यक्ष महोदय भगतसिंगांनी देखील सावरकरांनी छापलेली जे आत्मचरित्र होतं त्यावेळी मॅझिनीचं ते तयार करून वाटण्याचं काम हे स्वतः भगतसिंगांनी देखील केलेलं आहे, हे इतिहासामध्ये नमूद आहे। आणि हे कोण आले, हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का जे या ठिकाणी सावरकरांवर बोलतात, त्यामुळे अतिशय चुकीचं आहे, त्याचा निषेध झालाच पाहिजे, सावरकरांच्या विरुद्ध बोलण्याचा निषेध झालाच पाहिजे आणि म्हणून हा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। मात्र त्याच वेळी अध्यक्ष महोदय मी सत्तारूढ पक्षाच्या वतीनं आपल्याला आश्वस्त करतो की अशा प्रकारे सभागृहाच्या आवारामध्ये कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन वगैरे हे केलं जाणार नाही, हे योग्य नाही, याकरता सभागृहाचा आवार नाही। तसंच समोरच्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या विरुद्ध अशा प्रकारे
त्यांनी बोलणं हे चुकीचं आहे, ही हीन प्रवृत्ती आहे, ती त्यांनी बंद केली पाहिजे, ही माझी विनंती आहे। आणि या सभागृहामध्ये दोन्हीकडनं जे बोलून घेतलं असेल त्यात जे चुकीचं असेल ते आपण तपासून घ्यावं, चुकीचं असेल तर काढून टाकावं। आणि आता या ठिकाणी सभागृहाचं कामकाज आपण सुरू करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। ठीक आहे, बसा, जागेवर बसा, जागेवर बसा, जागेवर बसा। आता बस झालं, आता विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलंय ना कामकाज करायचंय की नाही। सन्माननीय विरोधी पक्षनेते, नाही नाही, बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या। और रूलिंग नको आहे का? रूलिंग हवं आहे की नको आहे? रूलिंग हवं आहे की नको आहे? बसा जागेवर, बसा जागेवर, बसा जागेवर, बसा जागेवर, बसा। सन्माननीय बाळासाहेब थोरात तसंच सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी विधिमंडळाच्या आवारात जर का कोणतंही असंसदीय कार्य घडलं असेल या संदर्भातली जी माहिती दिली आहे त्याची संपूर्ण चौकशी मी करून घेईन, त्या संदर्भातलं रेकॉर्डिंगही बघून घेईन। आणि या हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही सागर साहेब, हे बरोबर नाही सागर साहेब, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे सागर साहेब। खाली बसा तुम्ही, बसून घ्या, बसून घ्या। तर ते तपासून बघू आणि विधिमंडळाच्या आवारात यापुढे कोणतंही असंसदीय कामकाज होणार नाही या संदर्भातली दखल सर्वांनी घ्यावी अथवा आपल्याला या संदर्भात कठोर कारवाई करायला लागेल। नंबर दोन, या सभागृहात जो निषेध व्यक्त केला जात आहे तो निषेध व्यक्त करण्यासाठी आपण योग्य आयुधांचा वापर करा, योग्य आयुधांमार्फत आपण चर्चा मागा, त्या संदर्भात आपण निर्णय घेऊ। पण आज असा कोणताही प्रस्ताव अथवा नोटीस माझ्याकडे आली नाहीये, त्यामुळे मी पुढच्या कामकाजाला सुरुवात करत आहे। अजिबात नाही, आता शांत बसा, चला। अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी क्रमांक 140 ते 151 सभागृहाच्या पटलावर ठेवणे। महोदय, मी आपल्या अनुमतीने अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी क्रमांक 140 ते 151 सभागृहाच्या पटलावर ठेवतो। अतारांकित प्रश्नाची यादी क्रमांक 140 ते 151 सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्या। सदरू याद्या विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री। महोदय, मी आपल्या अनुमतीने मुंबई येथील KG सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी केलेली मारहाण या विषयावरील माननीय श्री अजितदादा पवार व इतर 20 यांचा तारांकित। राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील वक्तव्याचे पडसाद विधानसभेत उमटलेले आहेत। सावरकरांवरील विधानाबाबत राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे आणि त्यावरून विरोधकांनी गदारोळ केला। विधानसभेत प्रचंड गोंधळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं। दुसरीकडे हेच ते काँग्रेसवाले दरवेळेला यायचं, तुम्ही तुमची यात्रा करा, तशीशी आम्हाला काही देणं घेणं नाही, परंतु महापुरुषाचा अपमान करत असताना तुम्हाला तो अधिकार दिलाय कोणी? ही तीच काँग्रेस आहे। काही महाभाग आमचे गेलेत, तिकडे बुक्का गेला, कोणी विदर्भात गेला, कोणी काश्मीरला गेले, परंतु या त्यांना हा अधिकार कोणी दिलाय? तो तुम्हाला सहन होणार नाही। हे काँग्रेस, या काँग्रेसने या बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा इलेक्शन मध्ये पाडलेलं आहे। ही ती काँग्रेस आहे, ही ती काँग्रेस आहे। आणि मग या काँग्रेसवाल्यांनी सावरकरांबद्दल जे अपशब्द काढलेत, मला आपल्या माध्यमातून काँग्रेस। आणि आता एक अतिशय मोठी बातमी समोर येते आहे। शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये कीर्तिकर यांची निवड झालेली आहे। संजय राऊत यांची मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करा आणि राहुल शेवाळे यांनी अशी लोकसभा अध्यक्षांकडे मागणी केली। गजानन कीर्तिकरांकडे नेते पद द्या अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली। त्यामुळे आता शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये
गजानंद कीर्तिकर यांची निवड झालेली आहे, या क्षणाची अतिशय मोठी बातमी। राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तशी मागणी केली होती, त्यांना पत्र पाठवून तशी मागणी करण्यात आली होती आणि शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये आता गजानंद कीर्तिकर यांची निवड करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांना मुख्य नेते गटपदावरून हटवण्यात आलेलं आहे, या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊत यांना हटवण्यात आलेलं आहे आणि गजानंद कीर्तिकर यांची निवड झालेली आहे। राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तशी मागणी केली होती आणि त्यानंतर गजानंद कीर्तिकर यांची निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये गजानंद कीर्तिकर यांची निवड झालेली आहे। यापूर्वी संजय राऊत हे मुख्य नेतेपदी होते, मात्र आता त्यांना मुख्य नेतेपदावरून गटपदावरून हटवण्यात आलेलं आहे आणि गजानंद कीर्तिकर यांच्याकडे हे गटनेतेपद देण्यात आलेलं आहे। आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, महत्वाचं म्हणजे यापूर्वी राहुल शेवाळे यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं की आम्ही संजय राऊत यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याची प्रक्रिया प्रारंभ केली आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आहेत, त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याशिवाय केंद्रीय संसदीय पक्षाचे नेते प्रल्हाद जोशी जे संसदीय पक्षाचे मंत्री आहेत त्यांना दिले आणि शिवसेनेचे संसदीय पक्षाच्या मुख्य नेतेपदावरून संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यासंदर्भातली सूचना त्यांनी दिली आहे। त्यानंतर गजानन कीर्तिकर यांची आता मुख्य नेते म्हणजे संसदीय पक्षाच्या मुख्य नेतेपदी गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचं पत्र देखील त्यांनी दिलं। याचा अर्थ असा होतो की आता यापूर्वी जर बघितलं आपण संजय राऊत विनायक राऊत हे जे नेते होते या दोघांची हकालपट्टी झालेली आहे। एकीकडे राहुल शेवाळे यांची संसदीय पक्षाचे नेते आहेत, त्याशिवाय मुख्य नेतेपदी गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती केल्याची माहिती आज खुद्द राहुल शेवाळे यांनी दिलेली आहे। बर, प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये गजानन कीर्तिकर यांची निवड झालेली आहे, संजय राऊत यांना मुख्य नेते गटपदावरून हटवण्यात आलेलं आहे। शेवाळेंचं लोकसभा अध्यक्षांना हे पत्र पाठवूनही त्यांनी मागणी केली होती आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊत यांना हटवण्यात आलेलं आहे, त्यांच्या जागी आता गजानन कीर्तिकर यांची निवड करण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, संजय राऊत यांना हा मोठा धक्का आहे कारण शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये कीर्तिकर यांची निवड करण्यात आली आहे। एक मोठी बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीनं समन्स बजावलं असून शुक्रवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। हसन मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना ईडीनं समन्स बजावलंय आणि शुक्रवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी चौकशी होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अपडेट? तिसऱ्यांदा हसन मुश्रीफ आता ईडी कार्यालयामध्ये हजेरी लावतील। आपल्याला माहिती आहे की हायकोर्टानं हसन मुश्रीफ यांना ईडीनं अटकेपासून संरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे, तरी पण दाखल ECRच्या चौकशीसाठी प्रतिबंध कोणताही नसल्यामुळं ईडी अधिकारी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी सातत्यानं बोलवत आहे। ज्या प्रकारे संताजी कारखाना आणखी जिल्हा बँक जी आहे त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, घोटाळा केलेला आहे, आर्थिक गैरव्यवहार केलाय, मनी लॉन्ड्रिंग केलंय, अशा प्रकारचे अनेक आरोप ईडीनं हसन मुश्रीफ यांच्यावर ठेवले आहेत आणि या प्रकरणावर अजूनही समाधानकारक उत्तर की या तपासामध्ये चौकशीमध्ये त्यांच्याकडनं सहकार्य मिळत नाहीये अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते। ईडी अधिकाऱ्यांनी जवळपास 40 प्रश्न तयार केले आहेत, त्या आधारावर हसन मुश्रीफ यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे आणि तोपर्यंत खरं तर हायकोर्टानं दिलेलं संरक्षणाचा कालावधी सुद्धा संपतोय। म्हणजे एकीकडे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीमध्ये नक्कीच वाढ होते असं आपल्याला म्हणणं नक्कीच ठरेल। आजच ईडी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी हसन मुश्रीफ समर्थकांनी मोठा धावा घेत त्या ठिकाणी गेला, जी भागधारक सर्टिफिकेट आहे शेअर सर्टिफिकेट आहे त्यासही ते ईडी कार्यालयात दाखल झाले होते। हसन मुश्रीफ यांच्यावर होत असलेल्या ईडीच्या कारवाईचा केंद्रीय तपास यंत्रणाचा त्यांनी जोरदार निषेध करत घोषणाबाजी सुद्धा केली। तर दुसरीकडे कोर्टात हसन मुश्रीफ यांचे कथित CA महेश गुरव आणि त्यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुरू असलेली सुनावणी आणि त्याच वेळेस अटकेपासून संरक्षण असताना सुद्धा हसन मुश्रीफ यांना पुन्हा ईडी चौकशीसाठी बोलवलंय, एकंदरीत ज्या हालचाली समोर दिसत आहेत यानुसार असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल की हसन मुश्रीफ यांच्या अडचणीमध्ये वाढ नक्कीच आहे। निश्चितच, प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
पुढची बातमी पाहूयात. मंत्री दीपक केसरकर अधिवेशनाच्या कामकाजासाठी गैरहजर राहिले आणि त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांनी दीपक केसरकर यांना धारेवर धरले. विधिमंडळाच्या कामकाजापेक्षा अधिक कोणतंही कामकाज महत्वाचं नसतं असं अजित पवार म्हटलेत. कधीही कुठलंही दीपकजी केसरकर साहेब पहिल्यांदा प्राधान्य असतं विधिमंडळ चालू असताना असेंब्लीच्या कामाला, त्याच्याशिवाय दुसरं काही महत्वाचं नसतं. म्हणजे कॅबिनेट चालू असली तरी संबंधित मंत्री इथं बसलेला असतो आणि कॅबिनेटचा त्याचा विषय असला तर म्हणतात इथलं उत्तर दिल्याशिवाय मी तिकडे येऊ शकत नाही. ही पद्धत आहे अध्यक्ष महोदय. माझी अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आहे की असं कुठलं उदाहरण आहे का ते पहा. विधिमंडळाच्या कामकाजापेक्षा कोणतंही सरकारी कामकाज याला प्राथम्य नसतं असे चुकीचे पायंडे कृपा करून आपल्या विधिमंडळात आपल्या सभागृहामध्ये सार्वभौमत्वाला घाला घालणार आहेत हे होता कामा नये. अधिवेशनात दोन कट्टर विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय. ते कट्टर विरोधक म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून कुणी एकेकाळचे मित्र आहेत. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात एकत्रित प्रवेश केलाय. मराठी भाषा भवन संदर्भात विधान भवनात मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला दोघेही एकत्रित उपस्थित राहिलेत. त्यावेळी दोघांमध्ये काही हास्य विनोद देखील झाले. मात्र दोघांच्या या एकत्रित एंट्रीनं विधिमंडळ परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. ही विचारांची लढाई आहे, ही व्यक्ती व्यक्तीची लढाई नाही आहे. त्याच्यामुळे आदित्य ठाकरेजी भेटले काय, उद्धवजी भेटले काय, आम्ही सगळ्यांशी बोलतोच ना. आता सभागृहामध्ये आम्ही विचारांवर भांडतो, मुद्द्यांवर भांडतो. माननीय उद्धवजींनी जे हिंदुत्व सोडलं आहे त्या विचाराच्या विरोधात आहोत आम्ही. त्यांनी सोडायला नको होतं, बाळासाहेबांचं नाव खराब केलं आहे असं त्यांचेच लोक म्हणत आहेत, ते करायला नको होतं. पण हा भाग विचारांचा मुद्द्यांचा भाग वेगळा आणि व्यक्तिगत संबंधांचा भाग वेगळा. व्यक्तिगत संबंध हे तर राहणार. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेवर ही परिस्थिती ओढावली आहे असं ते म्हणाले होते आणि त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंच्या पक्षाला आता 18 वर्ष झाली आहेत, त्यांचा पक्ष वयात आलाय, पण 18 वर्षांनंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात. शिंदे, राणे, राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंवर बोलत असतात, याचाच अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल सर्वांच्या मनात भीती आहे असं संजय राऊत म्हटले. की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत, नारायण राणे इतक्या वर्षांनंतरही उद्धव ठाकरेंवरच बोलत आहेत, भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत, स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंवरती बोलत आहेत, याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांची भीती सगळ्यांना वाटते. त्यांनी कान टोचले मुख्यमंत्री, ठीक आहे, त्यांनी कान टोचण्याचा धंदा सुरू करावा. दुसरं काही कोणाला काम नसेल तर नाक कान टोचण्याचे. उद्धव ठाकरे बोलतायत, थेट जाऊयात. असावी आणि ती सुद्धा अत्यंत चांगल्या ठिकाणी असावी या हेतूने आम्ही तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की साधारणतः कालचं नाही गेल्या वर्षी ज्या गुढीपाडव्याला भूमिपूजन केलं होतं वर्क ऑर्डर पण दिली होती, पण गेले वर्षभर तिथे एक वीट सुद्धा रचली गेली नाही. आज मला असं कळलं म्हणजे एक दोन दिवसापूर्वी की तिथे आता नवीन म्हणजे मराठी भाषा भवनच पण आणखीन काहीतरी ऑफिसेस, कार्यालय, इतर त्या संबंधित असलेली वास्तू उभा करण्याचं एक मनोदय आहे आणि त्यानिमित्ताने आज माननीय सभापती महोदया त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. आम्ही आमच्या आम्हाला जी काय मतं मांडायची ती मांडलेली आहेत आणि मंत्री महोदयाने सुद्धा त्याबद्दल सकारात्मक एक भूमिका घेतलेली आहे. बघूया लवकरात लवकर त्यातनं काय चांगले निष्पन्न होईल. काय झालेलं आहे की पूर्वी एक खुलेपणा होता, आता बंद दाराआड चर्चा ही अधिक फलदायी होते असं म्हणतात. तर जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी झालीच बंद दाराआड चर्चा तर तेव्हा बोलू. असं काय नाहीये, साहजिकच आहे. मी आणि ते दोघही एकत्र
प्रवेशद्वारातून प्रवेश करताना एकमेकाशी जे आपण राम राम हाय हॅलो म्हणतो तसं ते झालं. नाही असे लगेच तुम्ही मोठ्या काही गोष्टी अशा करू नका. साहजिकच आहे म्हणजे आता असं मी म्हणेन की कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झालंय का की काही हेतू पुरस्सरच ते करावं का. मला मी कालची ती भाषण पण आहे आणि गेल्या 18 वर्षात तेच चालले तीच रेकॉर्ड घासून पोसून झालेली आहे. मी माझं भाष्य गेल्या वर्षी 14 मेला जेव्हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला माझी सभा झाली त्या सभेत मी एक माझं मत मांडलं होतं. ते मत तुम्ही पाहायचं तुमच्याकडे रेकॉर्ड असेल तेव्हा मी एका चित्रपटाचा दाखला दिला होता तर तोच चित्रपटाचा दाखला तुम्ही पुन्हा बघू शकता. आता ही बांधकाम काही नवीन नव्हतं ते त्याच्या आधी सुद्धा तिथे काही वेळेला दुसऱ्या पक्षाचे आमदार होते त्यांचे पक्षाचे आमदार होते त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते त्याच्या आधीपासूनच बांधकाम होतं. ते ठीक आहे जसं ते स्क्रिप्ट आली असेल तसं त्यांनी वाचलं असेल आणि तसं त्यांनी नाहीतर एवढे वर्ष कारवाई होत नाही आणि तातडीने कारवाई होते तर अशा अनेक गोष्टी राज्यात असतील तर त्यांच्याकडे कळवा ते पत्र लिहिते आणि कारवाई होईल. तर मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला होता आणि सध्या कोणतीही प्रगती होत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.